बऱ्याच दिवसापूर्वी माननीय सोपनरावांनी या कार्यक्रमासाठी वेळ घेतली होती आणि मी ही 7 तारीख दिली होती, पण मीही विसरून गेलो होतो की मला माझ्या मुलीला तिच्या शाळेत सोडायला 7 तारखेची मुदत आहे. आणि मग जेव्हा ही 7 तारीख आली किंवा जवळ आली तेव्हा दोन्हीकडूनही माझ्यावर आरोप प्रत्यारोप झाले. घरी माझ्या बायकोने माझ्यावर आरोप केले. बायको असं म्हणते की आता तुझी अजून हाऊस झाली नाही, तुला हेच करायचंय, मुलीकडे लक्ष कोण देणार? आणि सोपनराव म्हणतात दादा तिकडे झालं ते सोडा, मी तर तुमचा आहे ना. अशा दुविधा मनस्थितीमध्ये दोन्हीच समाधान करत मी असा निर्णय घेतला की मी आता माझा खर्च करून जाण्याची सोय मी करून घेतली, म्हणून मला 12 वाजता निघायची सोय झाली आणि सोपनरावांना खुश करत मी इथं पोहोचलो. माझ्या जीवनामध्ये कधीतरी एकदा जगून जर पाहिलं तर किती कष्टाचं जीवन आहे माझं हे तुम्हाला कळेल. मग सोपनरावांनी मोठी यादी वाचली काय काय कामं केले काही नाही. माझा मागच्या 5 वर्षाचा असा अनुभव राहिलेला आहे की मतदानाचा आणि विकास कामाचा काही संबंधच राहिलेला नाही. जेवढ्या डिप्या दिल्या तेवढ्या जास्त व्होल्टेजचा करंट लोक आपल्याला देतात असा माझा अनुभव. काय बदलत चाललंय? विचार बदलत चालले, वैचारिकता बदलत चालली आहे. आणि दुर्दैवाने खरं काय पाहिजे मला कधी कळालंच नाही, आजही कळत नाही. पण तरी सुद्धा आपण काही गोष्टी पुढे घेऊन सातत्य ठेवणे या पलीकडे आपल्याला दुसरा काही पर्याय नाही. कारण की शेवटी ठीक आहे लोक काही नसतील, पण जे आपले आहेत त्यांना कोणी वाली नाही म्हणून त्यांना धरून पुढे चालावं लागतं, तर त्यांना कोणी वाली राहणार नाही. आता हेच राजकारणाचं उदाहरण पहा की या पतसंस्थेचं निर्माण ज्या गोष्टीमुळे घडलं ते कारण देखील व्यासपीठावर बरोबर समजू. जेव्हा ही सद्गुरु काय नव्हतं, गुरुदेव पतसंस्थेची निवडणूक झाली, तुम्हाला तुम्ही एका बाजूला तर देवेंद्र भवर दुसऱ्या बाजूला होते, तुम्ही खरं तर त्यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी जर पॅनल म्हणून तुम्हाला पराभव आपला केला नसता तर तुम्ही पतसंस्था उघडली नसती आणि आज पहिला वर्धापन दिवस सुद्धा साजरा झाला नसता आणि यशस्वी पद्धतीने तुम्हालाही लक्षात आलं नसतं की तुम्ही पतसंस्था चालू शकता. त्यांनी तुमचा पराभव केल्यानंतर तुमची पतसंस्थेची वाटत करून त्यांनी पण स्वतःची सुरू करून टाकली हे मशीन. नाही मला काय, मला काही दुमडायचं नाही आहे ते आता बंद करण्याच्या मार्गावर एक 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 पतसंस्थेच्या या सगळ्या रचनेमध्ये विश्वास फार महत्वाचा असतो आणि विश्वासावर हे जीवन चालत. दुर्दैवाने मधल्या काही कालावधीमध्ये विश्वास ठेवण्याची जी परंपरा आहे ती कुठेतरी विलीन होत चालली. कुणीच कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही, मुलगा वडिलांवर ठेवत नाही, कार्यकर्ते नेत्यावर ठेवत नाही. आणि अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये शेवटी संपणार तो समाज आहे. राजकारण संपत नाही एखाद्या सरपंचाच्या पराभवाने किंवा एखाद्या चांगल्या काम करणाऱ्या सरपंचाच्या पराभवाने. सरपंच संपत नाही पण गाव संपत. आणि त्या गोष्टीची जाणीव व्हायला वेळ निघून गेल्यानंतर त्याच्यावर चर्चा करायला काय अडचण. माझ्याबरोबर असे किती लोक होते जे माझ्या बरोबर राजकारणामध्ये आले, सरपंच झाले आणि फार पळून पळून काम केलं. हा काय एकटा विषय देवेंद्र पुरतं मर्यादित नाही, भारत लोखंडे कुठे गेला तो संचालक त्याला ले खाल असं नाही तसं नाही हा रास्त आदानपरास रोज मला भेटायचं. आणि मी या सगळ्यांना समजून सांगितलं की तुम्ही जेवढं जास्त पळाल तेवढं तुमच्या समोर पाडण्यासाठी लोक एकत्र येणार. पण हे मी विसरून गेलो की साधा यांच्या पराभवानंतर ती अक्कल मला का नाही आली हे मला कळलं नाही. मी सल्ले देत गेलो पण त्या सल्ल्याची अंमलबजावणी स्वतःवर कधी केली नाही हे माझं दुःख आहे.
की आपण उदाहरणार्थ आपण जेव्हा लढतो राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये आपला उद्देश हा असतो की आपल्याला वाटतं की समाजाला अशा प्रकारचं गोष्ट कदाचित त्रासदायक असू शकते म्हणून आपण त्या त्रासाच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे तर कोण उभं राहणार. पण निवडणूक झाल्यानंतर असं जाणीव झाली की समाजालाच एखादी गोष्ट मान्य असेल तर त्याचा विरोध आपण का करावा हे कदाचित पराभव झाल्यानंतर कळत. तर बदललेलं राजकारण ओळखण्यामध्ये मी अयशस्वी ठरलो. आजही मी परिसरामध्ये आल्यानंतर ज्या गोष्टी पाहिल्या मला सगळ्या गोष्टींचा अनुभव पाहायला मिळाला माझ्या या जीवनामध्ये मागच्या 3 वर्षामध्ये कारखान्याच्या निवडणुकीपासून अनुभव मी माणूस हुशार होतो शहाणा होतो कमी वयामध्ये चांगले अनुभव आले मी तर परमेश्वराचे आभार मानतो. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे ते शिक्षण घेऊन पुढे जाऊन आता मी ठरवलं तर मी तर परिसरातच आहे म्हणून आता मी ठरवलं की आपलं सकाळी उठायचं पोरांना वेळ द्यायचा बायकोला वेळ द्यायचा नाश्ता करायचा बाहेर पडायचं लोकांना भेटलं परत दुपारी घेतली 12 वाजले का जेवण भेटलं पाहिजे सगळं वेळेवर चाललं पाहिजे लोकांचे कामही झाले पाहिजेत. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा जसं जसं पुढत जातो म्हणून जोपर्यंत तुम्हाला सांगतो की तुम्ही ताईंवर आता नेहमी तुम्हाला माझे अनुभव का सांगतो तुम्ही त्याला सरपंचही केलंय आणि चेअरमनही केलं तर एवढा जास्त भाग टाकू नका थोडा भाग तुमच्यावरही घ्या तसं तुम्हीच चालवतो सगळं मला माहिती पण त्यांच्या पुढे बोलावं लागतं तसं की तुम्ही पण थोडा आहेत ना महिला सगळ्या आमच्या हुशारच आहेत पण त्यांना नवऱ्यांनी काम करून दिले पाहिजे. तुम्ही काम करून देतात आता त्या बंद पुरीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका सगळ्यांची तीच परिस्थिती आहे बाहेर किती जरी सरपंच म्हणून फिरले तरी घरात बायकोच ऐकावंच लागतं हे परंपरा ऋषी मुलींपासून चालत आली काय आज तुम्ही काही नवीन सांगितलं असेल काय भाग नाही मग त्याला काय फक्त तुम्ही अपवाद नाहीये मी पण आहे साहेबही आहे खासदार साहेबही होते कारण की शेवटी त्याशिवाय प्रपंचा गाडा पुढे सरकत नाही. तर माझी या ज्या वर्धमान दिवसाच्या दिनानिमित्त मी खरं या सगळ्या पराभवानंतर मी नेहमी हा विचार केला की काय करायचं काय नाही कसं करायचं आणि मग आता हळूहळू बाहेर पडलो म्हणजे माझं तर भाषणाऐकून कोणी म्हणणार नाही हा पडला म्हणजे म्हणू शकतो की हा पडल्यावर याच्या डोक्यात परिणाम झाले दिसतो एवढा. पण माझा उद्देश एवढा आहे की पदापेक्षा माणसाला त्याच्या कर्तृत्वाची किंमत मिळाली पाहिजे. हे येतात मंत्रीपद येतात जातात कोणी खासदार होतं कोणी होत नाही पण माझी सगळ्यांना विनंती एक आहे की ज्या चुकीच्या पद्धतीने हे बदललेलं राजकारण आहे या बदललेल्या राजकीय प्रक्रियेपासून आपण सावध राहायला पाहिजे. कोणीतरी काहीतरी टाकून देत व्हॉट्सअपवर त्याच्यावर ते आता अगोदर लोक गावात भांडायचे मग मी आम्हाला अनुभव मी पाहिला आपल्या मतदारसंघामध्ये आल्यापासून भांडणं का होत नाहीत गावात एकही कंप्लेंट आहे ना तो मारामारी झाली बांधव मारामारी झाली कारण की लोकांनी आता समक्ष भांडण्यापेक्षा मोबाईलवर भांडणं सुरू केली. एक कोणीतरी कमेंट टाकली आपला त्याला ठोकतोय तो आपल्याला ठोकू राहिला आणि चालू दिवसभर त्याच्यावर म्हणजे लोकांनी फार भांडणपुकीची सोयीचं करून टाकलं घरी बसल्या बसल्या गाडीवर झोपलं का टाक 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 विषारी प्रचारापासून सावध राहा. वेळ निघून गेल्यानंतर ती कोणासाठी स्पर्धा आली नाही आणि म्हणून या पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगला उपक्रम आणि आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि नियमात शिस्तीत चालत होतं पतसंस्था ही शिस्तीत चालू ग्रामपंचायत मतदार म्हणून त्याला सवलत देणे राजकारणामध्ये मागे हटवं लागलं तरी चालेल तर संस्था टिकेल अर्थ कारण असेल संस्था ते आमचं सोडाय बँक आमचं असंच चालू म्हणून राजकारण आणि अर्थकारण अर्थकारण म्हणजे बँकेतलं अर्थकारण ते वेगळे वेगळे ठेवा. तू पण संस्था उघड सांगितलं तू तर उद्घाटनाला बोलत होते. अच्छा
नाही. आता मी हे काय होतं तर अनेक दिवस लोक थांबायचे साहेबांच्या वेळेसाठी. आता मी तुम्हाला असं विनंती करेल, आता मी मोकळा बसलोय, मला कोणाला काही उद्घाटन असेल तर मला बोलवत सांगा. याचा अर्थ असा की साहेबांना कामाच्या व्यापामुळे वेळ मिळत नाही, मग एखादं उद्घाटन लांबच जात. एखाद्या गाडीचं नारळ पुरायचं होतं, एकदा आला माझ्याकडे की गाडीचे टायर बदलायची वेळ आली, पण ते काय उद्घाटनाला वेळ मिळाली नाही. त्याला म्हणतो तू काळजी करू नको, आता मला संपर्क कर, मी आहे उपलब्ध 24/7. आता मी ठरवलंय वाढदिवस हजर. आता हे डीपे आणि हे सांभाळ मला सांगू नका तुम्ही. दहावा असेल लगेच सांगा, कावळ्याच्या अगोदर सुजय विखे पोहोचेल. कारण की हे मला अनुभव, आता शेवटी अनुभव तर मनुष्य. त्यामुळे फोन लावा घडी हजर राहणार, काळजी करायचं नाही. ते जसं लोकसभेमध्ये समोरचे आमचे मित्र होते, ते याला काय म्हणतो आपण, लंगर तोडतो, लंगर तोडायला पाठ चालू. आणि आता हेच जागरण गोंधळ असला का, मला फोन आला नाही तर मी कारवाई करत होत सगळ्यांना. लंगर तोडायला मी येणार, माझा विश्वास ठेवा. आणि आता कुठल्या टाईमचं बंधन नाही, मी कोणाच्याही घरी कधी येऊ शकतो. 12 वाजता जू घालायचं. बदललेल्या राजकारणानुसार माणूस बदलला पाहिजे. पत्राट एकच कामात अर्थ द्यायचं नाही, कारण कसं करतं, एक तर माणूस फिरत राहू शकतो, ते काम करू शकतो. समतोल ठेवणं फार कष्टाचं आणि क्लिष्ट आहे, पण आता काम करून झाले, त्याचा परिणाम आपल्याला मिळाला. आता आपण संपर्क ठेवून पाहू आपल्याला काय मिळतंय. म्हणून काका तुम्हाला पोट जरी दुखत लागते तर फोन लावायला विसरू नका, डॉक्टर पण आहे. जरी मेंदूत असलो तुमचा मनका ठीक केला सांगेल. तात्पर्य काय की सोपरवारी म्हणून माझी वेळ घेतली आणि अशाच उद्घाटनाला जसं आपण म्हणतो उपलब्ध. तुम्हाला आता नाही लोकांना वाटतं खरं येणार नाही येणार, तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य की आता मी उपलब्ध आहे. तुम्ही कधी कधी मला त्याचं कारण सांगतो. मी एक जण कोणातरी एका विरोधात त्याला बोललेलो होतं ना, आपलेच कार्यकर्ते. तुम्ही म्हटलं का रे बाबा काय अडचण, ते म्हणजे तुम्हाला दोनदा सांगून झालं तुम्ही आले नाही. शेवटी कोणातरी बोलवलं त्याला बोलून घेतलं. म्हणून आता असं काही गैरसमज जर असेल तर काळजी करू नका, फुल टाईम 24/7 विरोधकाला बोलवायची आवश्यकता नाही. मी आता आहे म्हणून तुम्हाला मी माझं दिनचर्याचा कार्यक्रम सांगितलं. एखादा दिवस मागं पुढे होईल, पण त्याच्यापेक्षा लांबणार नाही. बरोबर आहे काही. तू आतापर्यंत जेवणही ठेवलं नाही, कधी बोलवलं नाही, म्हणून तुला पहिलं सांगितलं. रांजण गाव जेवढं सोपं आहे एवढं एकूण क्लिष्ट आहे. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण आहात, आपल्या मार्मिकते तर मी त्या बाजूला ठेवा, काय फार मला गुन्हा. अनेक लोकांना वेदना झाल्या माझ्या पराभवाच्या, पण प्रचंड लोकांना, सर्वसामान्य गोरगरीब लोकांना दुःख झालं या गोष्टीचं, महिलांना दुःख झालं की कसा पराभव झाला. संघटनेचे सगळे लोक जे व्यासपीठावर होते सगळ्यांनी रात्रंदिवस एक केलं, पळाले सगळ्यांनी पार, आपलं घर प्रपंच बाजूला ठेवून तुम्ही सगळ्यांनी माझा प्रचार केला. आपल्याला यश मिळालं नाही, पण तुम्ही जर ताकद दाखवली, आपल्या संघटनेची ताकद दाखवली, आपल्या कार्यकर्त्याची ताकद दाखवली, ती महाराष्ट्रानी परत एकदा पाहिली की बाकी सगळीकडे जो काही वातावरण होत त्यापैकी आपण तर फार जवळ येऊन थांबलो. हे सगळ्यात मोठे कष्ट तुमच्या सगळ्यांचे होते आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे मी आज मनापासून आभार व्यक्त करतो. अशी साथ कायम ठेवा. संघर्ष आपल्या जीवनाला आहे, आपण संघर्ष करून पुढे जाऊ. जनसामान्याचं कल्याण करण्यासाठी आपण आहोत. एखाद्या दोन निवडणुकीमध्ये कुठलंही निकाल इकडे तिकडे झाले नाही ना, सुजय विखे कधी खसलाय ना सुजय विखे खसणार. सुजय विखे परत तितक्याच ताकदीने गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी आपण तत्परतेने पुढे जाऊ. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून राहिलेले प्रश्न देखील तेवढ्याच ताकदीने आपण सोडू, एवढाच विश्वास मी तुमच्यापुढे व्यक्त करतो. परत एकदा या वर्धा मंदिरानिमित्त मला विश्वास आहे की जी विश्वासार्हता तोपनराव आणि त्यांच्या सर्व संचालकांनी या परिसरामध्ये कायम करण्याचा प्रयत्न केला, याच विश्वासार्थतेने पुढे देखील या बस संस्थेचा गाडा असाच सक्षम पद्धतीने चालत राहील हीच अपेक्षा मी करतो. आपण सगळेजण यांना शुभेच्छा देण्यासाठी आलात.
आपले सगळ्यांचे मनापासून आभार, आपलं प्रेम आशीर्वाद असंच कायम ठेवा एवढंच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.